काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज देवनारच्या कचराभूमीची पाहणी दौरा त्यांनी केलेला आहे. वारंवार लागलेल्या आगीमुळे देवनारच्या कचराभूमीतून निघणाऱ्या विषारी वायूमुळे संपूर्ण मुंबईत प्रदूषणामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पुढे आलंय. त्याचप्रमाणे आगीवरून मुंबईतल्या कचऱ्याच्या कंत्राटदारांचं आणि पालिका अधिकाऱ्यांचं साटलोटं असल्याचंही आरोप झाले. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आज मुंबई दौऱ्यावर कचराभूमीला भेट दिली आहे. प्रधानमंत्री जी, स्वच्छ भारत की बात करते हैं, उनकी सरकार यहाँ है, बीजेपी की सरकार है, शिवसेना की सरकार है, कॉरपोरेशन है उनका, इससे लोगों का नुकसान हो रहा है, पोल्यूशन है, बच्चों को टीवी हो रहा है, एक बच्चा मरा भी है. तो पीएम को या और सीएम को कुछ ना कुछ इस पे एक्शन लेना चाहिए, इस डंप को बंद कराना चाहिए और कोई ना कोई स्ट्रेटजी निकालनी चाहिए. सिर्फ स्वच्छ भारत बोलना और स्वच्छ भारत करना दो अलग बातें हैं. दुख की बात यहाँ है कि मुझे लग रहा है कि यहाँ कोई स्ट्रेटजी नहीं है. अपने संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत. सागर राव, भूषण, देवनार कचरा डेपो मुंबईमध्ये सगळ्यात जास्त गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये विषय गाजतोय आणि त्याच धर्तीवर राहुल गांधी यांची ही भेट होती. विशेष म्हणजे महापालिकेचे बिगुल वादायला सुरुवात झालेली आहे. सर्वच राजकीय पक्ष मुंबईच्या स्थानिक प्रश्नांवर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. कदाचित त्याचाच भाग म्हणून की काय राहुल गांधींचा हा दौरा होता असं म्हणलं जात आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी दौऱ्याच्या इथे कचरा डेपोच्या इथे आले, त्यांनी पाहणी केली, त्याच्यानंतर माध्यमांशी बोलले, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यावर टीका केली आणि जाताना मात्र छोटीशी सभा होणार होती तिथे मात्र राहुल गांधी थांबले नाही. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची प्रचंड नाराजी झाली, कारण की कुठे ना कुठेतरी कार्यकर्ते मुंबईतून सगळ्या भागातून आले होते. इथे स्थानिक जे लोक आहेत ते राहुल गांधींना पाहायला आले होते, ऐकायला आले होते, पण त्यांची मात्र निराशा झाली. राहुल गांधींची सभा थोडीशी होणार होती, ती झाली नाही, त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी एक वेगळी नाराजी इथे कार्यकर्त्यांमध्ये देखील दिसतीये. धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.